यादी आज जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. सातारा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीची उमेदवारी कुणाला जाहीर होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. तिसऱ्या टप्प्यातले सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या उमेदवारांच्या नावांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे आजच्या या 12व्या उमेदवारांच्या यादीमध्ये नेमकी कोणाची नावं असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सातारा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही आहे. त्यावेळी या संदर्भात कोण उमेदवार असेल, कुणाला उमेदवारी दिली जाईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 दिवस बाकी आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा मतदारसंघातल्या उमेदवारांची नावांची अद्याप प्रतीक्षा सर्वांना आहे.